लोकसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जसजसे वारे वाहतात आहे, राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पक्षांकडून, राजकीय पक्षांकडून प्रचाराचे नवनवीन फंडे आजमावले जात आहेत. काँग्रेस आणि भाजपकडून त्याची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांकडून यावेळी प्रचाराचा एक नवीनच प्रकार वापरण्यात आला आहे. नुकत्याच बाजारात काही साड्या दाखल झाल्या आहेत. या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे छायाचित्र रेखाटले आहे. सूरतच्या बाजारपेठात ह्या साड्या पहिल्यांदा आल्या आणि नंतर मुंबईतील पाणेरी या दुकानात या साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेस भाजप जे आहे ते जोरदार तयारी करताना दिसते. निवडणुका जवळ आल्या त्याचप्रमाणे आपण सध्या आहोत दादर येथील पाणेरी या साड्यांच्या दुकानांमध्ये. या साड्यांच्या दुकानामध्ये एक नवीन जाहिरात होते, ती म्हणजे मोदी साडी. हे एक नवीन वैशिष्ट्य इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याला कितपत मागणी, कितपत प्रतिसाद आहे आणि खरेदी करायला ज्या इथे आहेत त्या महिला येत आहेत, तर आपण त्या महिलांची बातचीत करूया, त्यांना विचारूया या मोदी साडीबद्दल त्यांना काय वाटतंय, काय सांगाल. मोदी साडी जी आहे ती बाजारात आलेली आहे, घ्यायला तुम्ही इच्छुक आहात का आणि काय वाटतंय या साडीबद्दल? मोदी साडी म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान आहे शरद मोदी आणि मी ही साडी आता बघितली, मला फार खूप आवडली आहे, त्यासाठी मी खरेदी करते. नक्की ही जी साडी आहे यात तुम्हाला काय वैशिष्ट्य आवडलेलं आहे या साडीमध्ये? म्हणजे इतर साड्या दिखल्या आहेत, पैठणी आहे, नावाजलेली असेल, नऊवाऱ्या साड्या आहेत, अशा सगळ्या साड्या असताना देखील मोदी साडीमध्ये असं वेगळं पण काय जे तुम्हाला आवडलेलं आहे? मोदी साडीमध्ये भारतातील पंतप्रधान आहे त्यामुळे वेगळा नाही म्हणू शकत. त्याच्यासाठी मी मोदीजी नाईक सांगते, जे पुढे निर्णय घेणार ते आपल्या भारतासाठी नक्कीच. त्याचप्रकारे आपण दुकानदारांची देखील बातचीत करणार आहोत, आपण त्यांना देखील विचारणार आहोत काय वेगळेपणे किती पॅटर्न आहेत, काय सांगाल याबद्दल, या साडीमध्ये किती वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि कशा प्रकारे मटेरियल आहे, काय सांगाल? मटेरियल एकदम सॉफ्ट आहे, त्याची लोकांना दिसायला वगैरे एकदम परफेक्ट आहे, सॉफ्ट मटेरियल आहे आणि मोदी प्रिंट केलेल्या साड्या आम्ही स्वतः पाणेरीमध्ये आम्ही बनवलेल्या आहे. आता 3 प्रिंट बनवून आलेले आहेत आणि अजूनही प्रिंट आम्ही बनवतो आहे. आता जो हल्ला झाला त्याच्याविषयी आम्ही त्याच्याविषयी बनवलेले आहेत आणि ते आता मार्केटमध्ये आम्ही ते शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवणार आहोत. काय नेमक्या किमती याबद्दल काय? आता आमच्याकडे विक्रीमध्ये आहे 1000 ते 1500 रेंजमध्ये विक्रीमध्ये आम्ही ठेवलेले आहेत साडी. भरपूर विकलेले पण आहेत आणि आता आमच्या नवीन प्रिंट्स पण बनत आहेत, नवीन प्रिंट बनवतो आहे आणि थोड्या दिवसामध्ये ते आम्ही विक्रीसाठी ठेवणार आहोत. महिलांची कितपत मागणी म्हणजे या साड्यांसाठी, कितपत जे आहे माल जो आहे तो खरेदी केला जातो महिलांकडे? महिला विचारत येतात की भाई मोदी प्रिंटच्या साड्या आहेत का तुमच्याकडे, तुमच्याकडे भेटतात पाणी शॉपमध्ये आणि भरपूर मागणी आहे, कस्टमर्स येतात विचारतात आणि आम्ही विक्री करतो रोज. आमच्या प्रिंट आम्ही स्वतःच आमचं प्रोडक्शन आहे पाणी प्रोडक्शन, त्याच्यामध्ये आम्ही बनवत असतो. याचप्रकारे दुसऱ्या नेते मंडळींच्या साड्या ज्या आहेत त्या येण्याची काही चावलं आहे काय? नाही, आता आम्ही इथं दुसऱ्या प्रिंट बनवत नाही. सध्या जे आहे ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साड्या प्रिंट केलेल्या आहेत, त्याच बनवतो आणि त्याच विक्री करतो. नक्कीच, आपण पाहिलं की आत्तापर्यंत मोदींचे शर्ट आले होते, टी शर्ट आले होते, मास्क आले होते, टोप्या देखील आल्या होत्या बाजारामध्ये, पण यंदा जे आहे मोदी साडी ही महत्त्वाचं आकर्षण ठरते आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात काय काय वेगळं जे आहे ते बघायला मिळणार आहे, काय काय वेगळे प्रकार जे आहेत ते जाहिरातबाजीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत, बाजारात येणार आहे, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धनंजय दळवी, HW मराठी न्यूज, मुंबई.